नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज विद्याप्रशंसा ही सुंदर अशी कविता अभ्यासूयात. विद्याप्रशंसा ही कविता लिहिली आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. हे नाव खूप मोठं आहे, पण महात्मा फुले यांच्या काळात एक नावाजलेलं नाव म्हणजेच विष्णुशास्त्री होय. तर हे विष्णुशास्त्री होते कोण, विष्णुशास्त्री यांचं काम काय आहे, तर आपण थोडक्यात पाहूयात. विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणजे 1824 ते 1878 यांचं कालखंड, जन्मठिकाण अर्थात पुणे. त्यामुळे पुणेरी भाषा रुजवण्यात यांचं खूप मोठं योगदान आहे. न्याय, धर्म, अलंकार, शास्त्रांचा गाढा अभ्यास आहे. विद्येचे महत्त्व समजून घेताना आपण आधी अभ्यासलं पाहिजे की शाळाबाह्य मुलं म्हणजे काय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काही मुलं असे आहेत ते शाळेत जात नाहीत आणि काही मुलं असे आहेत ते नेहमी शाळेत जातात. तर असं का होत असावं? समाजातील अनेक प्रश्न आहेत, त्यातील हा एक मुख्य प्रश्न म्हणजे शाळाबाह्य मुले. ज्यांना विद्या भेटतच नाही अशा मुलांचं पुढे काय होत असेल याचा विचार करा. ह्या कवितेचा कालखंड कोणता? विष्णुशास्त्री यांचा कालखंड म्हणजेच 1824 ते 1878. ह्याच काळात महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी खूप मोठं काम केलं आहे. महात्मा फुले यांनी असं म्हटलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. त्याच्यामुळं विद्या नसेल तर समाजाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं हे महात्मा फुलेंनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याच्यामुळं विद्येचा अभ्यास करताना विद्या ज्याला भेटली नाही अशा लोकांचा अभ्यास करणं देखील आवश्यक आहे. त्याच्यामुळं ह्या काळाचा अभ्यास आपण अभ्यासूयात. त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 3, इतिहास. असं नाही की फक्त महात्मा फुले यांच्याच काळामध्ये हा प्रश्न होता, त्यांच्या अगोदरही विद्येचं महत्त्व जाणकारांनी ओळखलं होतं. जगद्गुरु तुकोबा राय यांनी असं लिहिलं आहे की आम्हा घरी शब्द शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलेखा. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. त्यामुळे विद्येला पूजण्यासाठी तुकोबा यांनी देखील आग्रह धरलेला आहे. शिवाजी महाराज यांच्या काळात लोकांना शिक्षण देऊन प्रेरित करण्याचं काम तुकोबा यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासूयात की विद्या हे समाज परिवर्तनाचं साधन आहे का, म्हणजे विद्यामुळे जग बदलत आहे काय. याचं उत्तर आहे होय, विद्येमुळे जगात फार मोठा बदल होऊ शकतो. याचं एक उदाहरण म्हणजे स्पिनिंग जेनी. विद्यार्थ्यांनो, स्पिनिंग जेनी हे एक असं यंत्र आहे ज्याचं संशोधन युरोपात केलं गेलं आणि हे यंत्रामुळं अख्ख्या जगामध्ये कारखानदारी सुरू झाली. म्हणजे होतं असं की पूर्वी कापूस विणला जायचा घरामध्ये, म्हणजे विणकामगार कापूस विणायचे आणि त्याचं कापड तयार करायचे. स्पिनिंग जेनी ही मशीन आली आणि अख्खा उद्योगच चेंज झाला, पूर्ण इंडस्ट्री चेंज झाली. आणि स्प्रिंग जेनी मशीनमुळे कारखाने उभे राहिले आणि कामगारवरचा उदय झाला. त्यामुळे युरोपात आणि अख्ख्या जगामध्ये सामंतशाही संपून कारखानदारी अर्थात औद्योगिक युग आलं. हे होऊ शकलं कारण विद्या म्हणजे तंत्र आणि यंत्र यांचा वापर करून जगामध्ये देखील बदल झाला आपल्याला दिसून येतो. याचं उदाहरण म्हणजे कार्ल मार्क्स यांनी याविषयी विवेचन केलं आहे. त्यांनी असं म्हणलं आहे की विद्या आली आणि नवीन यंत्र आली, या यंत्रामुळे जगात बदल झाला. त्याचबरोबर भारतामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्येचं महत्त्व सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विद्या हे वाघिणीचे दूध आहे, तो दूध जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षणामुळे आमूलाग्र बदल घडतो, समाजामध्ये बदल घडतो, समाज पेटून उठतो असं बाबासाहेबांनी देखील म्हणलेलं आहे. विद्यार्थ्यांना पुढचा मुद्दा असा आहे की ज्ञान हे दिल्याने वाढते. ही गोष्ट खरी आहे का? तर होय, ज्ञान दिल्याने वाढते. ज्ञान अशी संपत्ती आहे की दिल्याने ते कधीच कमी होत नाही, उलट ज्ञानात भर पडते. तुम्ही दुसऱ्याला सांगा मला ही गोष्ट जमते, त्याला शिकवा, त्यात तो एखादी गोष्ट ॲड करेल, तुम्हाला सांगेल की असं पण होऊ शकतं. अशा प्रकारे विद्येमध्ये ॲडिशनल होतं ज्ञान, नॉलेज, शिक्षण हे वाढत जातं. त्यामुळे विद्या ही अशी गोष्ट आहे ती दिल्याने वाटलेली संपत नाही. पण आपण आज पाहतो आहे की परिस्थिती काय आहे. आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेलं आहे आणि शिक्षण प्रत्येकाला मिळत नाही. ठराविक लोकांना शिक्षण उपलब्ध होतं आहे, ठराविक लोक यापासून वंचित आहेत. यासाठी ओपा नावाच्या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. ओपा संस्थेनं ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं आहे आणि ते पूर्ण मोफत. आपण पाहिलं की आज भारतामध्ये काही ठराविक व्यापारी भक्तीदार लोकांनी काही हजारो लाखो रुपये फी घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. त्याच तोडीला जनसामान्यांसाठी
आणि गरिबातल्या गरीब मुलाला देखील शिकता यावं, त्याला देखील ज्ञान मिळावं म्हणून ओपाने ओपामध्ये edu.opa.in ह्या नावाची एक वेबसाईट आणि ॲप लॉन्च केले. त्या माध्यमातून प्रत्येकाला शिक्षण मिळण्याचा अट्टहास केला गेला. त्यामुळे अशा प्रयत्नांचा देखील आता अभ्यास करणं आवश्यक आहे. ज्ञानामुळे माणूस श्रेष्ठ होतो. ज्ञान माणसाला उंच बनवते किंवा माणसाची उंची वाढवते हे ह्याआधी देखील अनेक संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. भारतामध्ये 13व्या शतकात संत कबीरानं असं म्हणलंय, जाती न पूछो साधकी, जाती न पूछो साधकी, कुछ लीजिए कुछ ज्ञान. मोल करो तरवार का, मोल करो तरवार का, पडा रह दो म्यान. म्हणजे ज्ञानाचं मोल करा, ते ज्ञान कुठून आलंय की कोणी दिलंय, त्याचं मूळ काय, तो कोणत्या जाती जन्माला आला याला महत्त्व नाही. जात महत्त्वाची नाही तर ज्ञान महत्त्वाचं आहे हे 13व्या शतकात संत कबीराने सांगितलं. त्यामुळे जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान असं संत कबीर म्हणतात. या कवितेमध्ये एक असं म्हणलं आहे की दुःख निवारण्याची ताकद, म्हणजे दुःख निवारण्याची ताकद ही ज्ञानामुळं प्राप्त होते, विद्येमुळं प्राप्त होते. ह्यासाठी आपण काही उदाहरण बघूयात. यातलं पहिलं उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी पाहिलं की त्या काळात महिलांना शिक्षण शक्य नव्हतं. मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली. आणि आपण आज पाहतोय की मलाला युसुफझाई यांनी पाकिस्तानमध्ये यांनी आतंकवाद्यांच्या गोळ्या झेलल्या, डोक्यात त्यांच्या गोळी लागली, मला यांच्या डोक्यात गोळी लागली, तरी देखील त्यांनी शिक्षणासाठी अट्टहास सोडला नाही. त्यामुळे जगात आज शिक्षण मिळावे, ज्ञान मिळावे यासाठी पुढाकार घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे विद्यामुळे दुःख निवारण होते आणि ते होऊ शकते याची जाणीव प्रत्येकाला आहे. परंतु प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले, मलाला युसुफझाई यांनी प्रयत्न केले, त्याच प्रकारचे प्रयत्न आपण देखील केले पाहिजे. तरच विद्या हे आमचे धन होऊ शकते, शब्दाची रत्ने होऊ शकतात आणि शब्दच तुम्हाला आयुष्य घडू शकतात. धन्यवाद.